तुमच्यासाठी रात्री 2:15 जागी राहून स्क्रीन रेकॉर्ड केला आहे की नक्की टाइम चेंज कसा होतो हे दाखवण्यासाठी। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये। तर मी सोनाली, मी बनवते फ्रान्स रिलेटेड व्हिडिओ, ते पण आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये। तर तुम्हाला थंबनेलवरून आजचा विषय काय असणार आहे हे कळलंच असेल। तर मी आज तुमच्याशी बोलण्यासाठी घरात न बोलता त्या मुली हाय करतायत, घरात न बोलता मी मस्त एका पार्कमध्ये आले आहे। तर चला मी तुम्हाला एक पार्कचा व्ह्यू दाखवते। तर हे बघू शकता तुम्ही, छान पार्क आहे। मस्त या पार्कमध्ये मी तुमच्याशी बोलायला आली आहे। इथे छोटस तळ पण आहे। आणि जवळच माझ्या मुलाची शाळा आहे, त्याला घेणार पण तसं, आणि म्हटलं इकडेच तुमच्याशी बोलूया घरात बोलण्यापेक्षा। तर मेन आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर रविवारपासनं युरोपमध्ये 1 तास घड्याळ पुढे गेली आहे। तर असं का बरं? तर या गोष्टीला म्हणतात डेलाईट सेव्हिंग। तर डेलाईट सेव्हिंग म्हणजे की उन्हाळा सुरू झाला की 1 तास घड्याळ पुढे करायचं, आणि हिवाळा सुरू झाला की 1 तास घड्याळ मागं करायचं। प्रॅक्टिसला डेलाईट सेव्हिंग या कन्सेप्ट असं या कन्सेप्टला म्हणतात। तर असं करायची गरज का पडली? त्याच्या मागं एक हिस्ट्री आहे, ती मी तुम्हाला आत्ता सांगते। तर 1895 साली नेदरलँडचे जे कीटक शास्त्रज्ञ होते जॉर्ज हडसन म्हणून, तर त्यांना कीटक शास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांना वेगवेगळी कीटक वगैरे शोधण्यासाठी जास्त सूर्यप्रकाशाची गरज होती। तर त्यांना त्या सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून घेण्यासाठी त्यांनी ही कन्सेप्ट मांडली की जसं आपण जर आपण टायमिंग पुढं केला तर आपल्याला काम करायला जास्त वेळ भेटेल। आणि असं त्यांचं यामागचा उद्देश होता, म्हणजे त्यांना सूर्यप्रकाशामध्ये नॅचरल लाईटमध्ये चांगले कीटक त्यांना शोधता आली असती, त्यामुळे त्यांनी हा कन्सेप्ट जगापुढे आणला। त्याच्यात त्यांचा फायदा होता, पण त्यावेळेला काही देशांनी तो मान्य केला, काहींनी त्यांना विरोध केला। पण फायनली जर्मनीमध्ये 1916 हा सुरू केला हा कन्सेप्ट यूज करण्यासाठी। तर दुसऱ्या महायुद्धामध्ये तर हा जास्तच रूढ बऱ्याच देशांनी अंमलात आणला। त्याच्यात मग ऊर्जेची बचत होण्यासाठी, संवर्धनासाठी हा कन्सेप्ट त्यांना खूप महत्त्वाचा वाटला, म्हणजे उपयोगी वाटला, त्यामुळं त्यांनी हा कन्सेप्ट सुरू केला त्यांच्या देशांमध्ये। अमेरिकेसह अशा 70 वेगवेगळ्या देशांमध्ये हा डेलाईट सेव्हिंगचा कन्सेप्ट यूज होतो। तर मग तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की घड्याळ म्हणजे असं 1 तास कसं काय पुढं करत असतील किंवा काय? तर काय नाही, जे आपल्या इंटरनेटशी कनेक्टेड जे असतात घड्याळ म्हणजे मोबाईल वगैरे, तर त्याचे आपोआप ते रिकनेक्ट होऊन जातात। पण जे आपली भिंतीवरची जी घड्याळं असतात ना, ती आपल्याला स्वतःलाच पुढे ढकलावी लागतात उन्हाळ्यामध्ये। तर आता हे तुम्हाला खाली स्क्रीनवर दिसत असेल, हे मार्च महिन्याच्या शेवटच्या रविवारी म्हणजे उन्हाळा सुरू व्हायच्या वेळेस 1 तास घड्याळ पुढं जातं, म्हणजे 2 वाजलेले असेल तर तेव्हा 3 वाजतात। आणि ऑक्टोबरच्या शेवटच्या रविवारी ते घड्याळ 1 तास मागे येतं, तेव्हा थंडीची सुरुवात असते। तर अशी आहे डेलाईट सेव्हिंगची कन्सेप्ट। तर याच्यातून एकच फायदा आहे की ऊर्जेची बचत होती, वेळ भेटतो जास्त काम करायला, आणि ज्यांचे असं सूर्यप्रकाशात वगैरे जास्त कामं आहेत त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरला हा। आणि इथे कसं हिवाळा असतो खूप, इथे जास्त महिने हिवाळा असतो, त्यामुळं उन्हाळा कधीतरी यांना बघायला भेटतो, ऊन कधीतरी बघायला भेटतं इकडच्या लोकांना, त्यामुळं हे लोक उन्हाळा आला ना तर खूप एन्जॉय करतात। आणि विशेष म्हणजे इथे 9:30-10 अंधार पडतो, म्हणजे तुम्ही विचार करा की ह्या लोकांना बाहेर फिरण्यासाठी आउटडोईंग जाण्यासाठी किती टाइम मिळतो। आणि जेव्हा आम्ही नवीनच आलो ना इकडे युरोपमध्ये, तर जेव्हा ते विचित्रच वाटायचं जरा की, आणि आपल्या कसं 8:30-9 आपल्याला जेवायची सवय असते, तर
उजेडातच एकदम ऊन असतानाच आम्ही जेवण करायचो, कधी कधी झोपताना सुद्धा उजेडातच झोपायचो, ते जरा विचित्र वाटायचं, पण आता ह्या गोष्टीची सवय झाली आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही गोष्ट भारतात का नाही आहे, भारतात का नाही आली ही डे लाईट सेव्हिंग. तर भारतामध्ये, भारत आपला भारत देश किंवा एशियन कंट्री जे आहे ना, ते विषुववृत्ताच्या अगदी जवळ आहे, त्यामुळं आपल्याकडे एवढा फरक नाही पडत थंडी. बघ आपण कसं म्हणतो, बघा थंडी, आता थंडीची सुरुवात आहे तर अंधार लवकर पडायला लागला, लवकर म्हणजे इतका पण लवकर नसतो, थोडंफार आपल्याला फरक पडतो फक्त, जास्त काय फरक नाही पडत. आणि उन्हाळ्यात पण आपल्याला जास्त एवढा फरक नाही पडत, उन्हाळ्यात पण पडतो उशिरा अंधार, पण एक 15-20 मिनिटाचा फरक पडतो. त्यामुळं आपल्या लोकांनी, आपल्या तज्ज्ञांनी या गोष्टीला मान्यता नाही दिली, आपलं हे नॉर्मल नव्हतं, त्यामुळे या गोष्टी डे लाईट सेव्हिंगची आपण अंमलात नाही आणलं आपल्या देशांमध्ये किंवा एशियन कंट्रीजमध्ये, तर इथे हे अंमलात आणलं. तर आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं हे घड्याळात चेंज कसं काय होत असतील, डायरेक्ट 1 तास पुढे कसं जात असेल, तर मी तुमच्यासाठी रात्री 2:15 जागी राहून स्क्रीन रेकॉर्ड केला आहे की नक्की टाइम चेंज कसा होतो हे दाखवण्यासाठी. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, आता दिसतच असेल तुम्हाला, 1/2 सेकंद बाकी आहे आता 2 वाजण्यासाठी. तर आता इथे जेव्हा 2 वाजतील ना, तर 2:01, 2 मिनटं होण्याऐवजी डायरेक्ट 1 तासाने घड्याळ पुढं जाणार आहे, डायरेक्ट 3 वाजणार आहे. आता बघू शकता तुम्ही 10 सेकंदामध्ये. पाच सेकंद, 4, 3, 2, 1. बघितलं, डायरेक्ट पूर्ण 1 आवर पुढे गेला आहे, वाजले आहेत 3. तर बघितलं ना, असं टायमिंग चेंज होत असतं. मी तुमच्यासाठी रात्री 1:30 जागून मी हे रेकॉर्ड केलं होतं, स्क्रीन रेकॉर्ड केलेलं रात्रीचं. तर आणि इकडच्या लोकांना या गोष्टी अंमलात आणायची गरज होती, कारण की इथं खूप उशिरापर्यंत उजेड असतो. उजेड म्हणजे चांगला सूर्यप्रकाश असतो, ऊन असतं एकदम 9:30-10 वाजेपर्यंत फ्रान्समध्ये. तर ह्या लोकांना त्याचा जास्त उपयोग झाला डे लाईट सेव्हिंगच्या कन्सेप्टचा. हे लोक इतकी खुश होतात ना, पूर्ण. आता आम्ही राहतो साऊथ फ्रान्स एरियामध्ये, तर हा पूर्ण बीच एरिया आहे, तर इथे खूप टुरिस्ट आता येतात उन्हाळ्यामध्ये, 9:30-9 वाजेपर्यंत बीचवर असतात. मी बीचवर, बीचचा तुम्हाला नक्की टूर करवेल. आता मी व्हिडिओ एंड करते. आता जाता जाता मी माझ्या मुलाला घेणार, स्कूलमधून पिकअप करणार त्याला, आणि मग घरी जाणार. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर कसं, तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या डेलाईट गोष्टीवर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते पण मला कमेंट करून मध्ये तुम्ही विचारू शकता, त्याचं मी नक्की उत्तर देईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.